वय माझं खूप आहे पण मी लहान दिसते त्यामुळे तो फायदा आहे मला. मी लग्न करत आहे का सगळे माझ्या लग्नाच्या मागे लागले. मी तिथपर्यंत पोहोचलेच नाही, मी अजून बालवाडीतच आहे. हे गणपती आहे प्लीज मला ए बी आणि सी डी मध्ये काम मिळू दे. त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मला आमच्या म्हणजे प्लॅनेट मराठीच्या टीमकडनं फोन आला. एका अर्थाने प्रत्येक आजी आजोबांची आईवडिलांच्या मनातली ही गोष्ट आहे जी त्यांना कदाचित त्यांच्या मुलांना सांगायची. कदाचित हा सिनेमा बघितल्यानंतर मला हे फील होईल की बापरे मी माझ्या आईबाबांशी असं वागतीये का, मी माझ्या आजी आजोबांशी असं वागतीये का. वृद्धत्व हे फार क्रूर थट्टा करतो माणसाची. चंदू मी आलोय. म्हणजे म्हणतात ना की छप्पर फाडके वगैरे आयुष्यात कधीतरी एक दिवस येतो, पण अख्खं वर्ष जर छप्पर फाडके असलं तर काय म्हणायचं. सायली संजूच्या बाबतीत असंच काय ते झालं आहे. लागोपाठ आम्ही भेटतो आहे आणि लागोपाठ नवीन नवीन विषय घेऊन भेटतो आहे, स्पेशली नवीन नवीन सिनेमा घेऊन भेटतो आहे. नेमकं कारण काय म्हणजे एक सिनेमा कालच आम्ही एक इंटरव्ह्यू केला, लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सिनेमाचं. आता उद्याचं काय प्लॅनिंग आहे मला आत्ताच सांग, म्हणजे रात्री मला मेसेज बघायची गरज नाही लागणार. तुम्हाला आवडतं पूजा मला भेटायला म्हणून मी बोलवते तुम्हाला. आम्हालाही असं आवडेल साथ नेहमी तुला सारखं भेटायला, नवीन नवीन प्रोजेक्टबद्दल गप्पा मारायला. येस येस, नाही डेफिनेटली. कदाचित मी 7-8 सिनेमे मी जास्त केले मी शूट मागच्या वर्षात. जवळपास 10 आसपास शूट केले मी, पण ते 2-3 अडकलेले आहेत थोडेसे, म्हणजे काहीतरी आता थोडं शूट राहिले वगैरे. पण ऑलमोस्ट 6-7 सिनेमे माझे रेडी होत आहेत. आणि माझं वर्ष तुझं आहे, मला आनंद आहे त्या गोष्टीचा, मला आनंद आहे. आणि असं नाही, आणि मी अजून ॲम्बिशियस आहे, मला अजून मला तो तिकडे बसून अक्षय टंगसाळे आमचा बाल्या तो तिकडे बसून आता ओरडतो आहे. तो लोकांना सांगत फिरतो आहे की माझे 80 सिनेमे आहेत. आता 80 म्हणजे कसे 80 करायचे यार. समोरून चालून आलेली संधी अपॉर्च्युनिटी तुम्ही ती किती चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करता आणि हाताळता यावर सगळं अवलंबून असतं. आणि मराठी म्हणून असं नाही, पण मुळातच अभिनेत्रींचं स्क्रीन एज हे फार कमी आहे यार. सो त्यामुळे मला जितकं माझ्याकडे वर्ष आहेत काम करायला तितकं मला खूप काम करून घ्यायचं आहे. असं काही नाही ना की पुढच्या वर्षी यंदा कर्तव्य वगैरे आहे म्हणून एकाच वर्षात 7-8 सिनेमे करून मोकळी वगैरे झाली. एक मिनटं हॅलो, आम्हाला बघायचं आहे तुला अजून खूप जास्त. नाही लग्न करत आहे का सगळे माझ्या लग्नाच्या मागे लागले. तू आता बोललीस तशी. नाही तशी नाही बोलले, मी म्हणते की स्क्रीन एज ॲक्ट्रेसचं अभिनय नको करूस प्लीज. अजून चाहता वर्ग वाढवायचा आपल्याला. नाही मी करणार. आणि तसं माझं स्क्रीन एज थोडंसं जास्त असल्यामुळे, कारण मी लहान दिसते, वय माझं खूप आहे पण मी लहान दिसते त्यामुळे तो फायदा आहे मला. पण एक्झॅक्टली 3-4 वर्षानंतर कदाचित माझा काळ संपलेला असेल. तर 3-4 वर्ष आहेत ना माझ्याकडे फक्त, तर तेवढ्या ह्याच्यात बिंग व्हेरी प्रॅक्टिकल मला ते सगळं करून घ्यायचं आहे. आणि राहता राहिला प्रश्न एखाद्या फिल्मला नाही म्हणायचा, तर ए बी आणि सी डी, गोष्ट एका पैठणीची, या स्टोरी, याच्यातले कलाकार, याचे दिग्दर्शक हे सगळे लोक असताना मी नाही का म्हणू. माझ्यासारखे मूर्ख मीच असेल ना. मग आणि आय एम व्हेरी लकी, आय एम व्हेरी ब्लेस्ड की मॅडमनी एक वेबसिरीज करू शकल्या नाही बिकॉज ऑफ सम हेल्थ रिझन. नाहीतर तेही दिसलं असतं राईट. खरंच तेही दिसलं, वेबसिरीजमध्येही त्या दिसल्या असत्या. म्हणजे त्या 7-8 ऐवजी 9-10 तच पल्ला गाठला असता मॅडम. हो ना, 1 महिना मला त्याच्यासाठी थांबावं लागलं, त्याचं दुःख होतं मला. तुला आठवतं तुम्हाला फोन केला होता, लोकमतचीच वेबसिरीज होती. मराठी प्रेक्षक आपण नेहमी असं म्हणतो की आम्हाला हवे असलेले सिनेमे येत नाही आहेत किंवा वॉट एव्हर. तरुण पिढीसाठीचे सिनेमे आपण बनवायला जातो आणि मग ते सगळं, मग तरुण पिढीसाठी जे सिनेमे बनवत आहेत त्याला आपले आई वडील किंवा काका काकू आजी आजोबा जाऊ शकत नाही. तर बॉस मला हे तुम्हाला सांगायचं आहे की ए बी आणि सी डी हा कम्प्लिटली तुमच्यासाठी बनवलेला सिनेमा आहे. जो प्रेक्षक वर्ग जो नाटकाला जाऊ शकतो, जो सिरियल बघतो, तो या सिनेमाला अगदीच जाऊ शकतो. कारण तुम्हाला कदाचित या सिनेमातून खूप काही व्यक्त करता येईल. कदाचित हा सिनेमा बघितल्यानंतर मला हे फील होईल की बापरे मी माझ्या आईबाबांशी असं वागतीये का, मी माझ्या आजी आजोबांशी असं वागतीये का. सो हे रिअलाईज करून देणार आहे एका अर्थाने प्रत्येक आजी आजोबांची, प्रत्येक आईवडिलांची, आईवडिलांच्या मनातली ही गोष्ट आहे जी त्यांना कदाचित त्यांच्या मुलांना सांगायची.
बरं मला सांग, ए बी आणि सी डी आगळं वेगळं ना? दोन दिग्गज कलाकार म्हणजे लाईव्ह सेटल आहे बॉस. बिग बी है एक साईड, एका साईडला विक्रम सर आहेत. काय पाहिजे म्हणजे एक स्वप्न असतं की ह्यांच्या दोघांसोबत काम करायचं प्रत्येक ॲक्टरचं, ते पूर्ण झालं आहे. माझं तर स्वप्नही नव्हतं. त्याचं कारण असं की मी आत्ता आत्ता काम करायला लागले. फ्रँकली स्पीकिंग मी तेवढी मोठी नाही आहे. कदाचित 2-3 वर्षांनंतर काही सिनेमे अजून केल्यानंतर जेव्हा ठीक आहे आत्ता सगळे बऱ्यापैकी लोक ओळखतात, पण अशी मी सायली संजीव स्टार असं काही नाही आहे ना माझं. मी नाही आहे. पण एक पर्टिक्युलर एक तुम्ही काय म्हणू एक्सपिरियन्स होत असताना तेव्हा तुम्ही असं विचार करता की यार एक दिवस अमिताभ बच्चनसोबत काम करायचं. मी तिथपर्यंत पोहोचलेच नाही, मी अजून बालवाडीतच आहे. मी 4th-5th पोहोचल्यानंतर कदाचित हा विचार केला असता, मी बालवाडीतच आहे अजून. सो मी विचारच केला नव्हता हा की मला काम करायचं आहे. हां डेफिनेटली एक किस्सा आहे तर मी सांगेन तुला पूजा. मी न्यूज बघत होते, तर सगळ्यांनाच माहिती आहे मला बातम्या बघायला खूप आवडतात, ज्याचा किती मोठा फायदा होऊ शकतो बघा तुम्ही. तर मी न्यूज बघत होते, न्यूज चॅनल, आणि त्याच्यावर अशी बातमी होती की ए बी आणि सी डी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याचं लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन 25 वर्षांनी मराठीत काम करत आहेत. आणि मी बघत होते आणि मला असं झालं की यार अशा एखाद्या सिनेमात काम मिळायला हवं आपल्याला. एकदम बेसिक आपण एक मनापासून इच्छा व्यक्त करतो, तशी मी माझ्याच मनात व्यक्त केली. बरं मोठ्यानेही बोलले नाही किंवा देवाकडे प्रार्थना गणपती प्लीज मला ए बी आणि सी डीमध्ये काम मिळू दे. बरं तेव्हा जी न्यूज आली त्यानुसार माझ्या अंदाजाने सगळं कास्टिंग झालेलं असेल, कारण चित्रीकरणाला सुरुवात होणार अमिताभ बच्चन बातमी आली आहे ना, म्हणजे सगळं रेडी असेल. आणि त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मला आमच्या म्हणजे प्लॅनेट मराठीच्या टीमकडनं फोन आला आणि मला विचारलं की एक चित्रपट आहे ज्याचं तू काम करशील का, पण अर्जंट आहे खूप, अगदी उद्या तुला यावं लागेल भेटायला दिग्दर्शकांना आणि 21-22 शूट आहे. आणि 21-22 मी दुसऱ्या एका गाण्याचं शूट करणार होते. तर मी म्हटलं की बरं बरं मी बघते. मी म्हटलं कुठले नाही विक्रम गोखले आहेत त्यात. मी म्हटलं एक मिनिट ए बी आणि सी डीबद्दल बोलताय का तुम्ही? तर तिकडनं ते म्हणाले की हो अजून कोणाला फारसं सांगू नको, पण येस आम्ही ए बी आणि सी डीबद्दल बोलतो. मी म्हटलं ठीक आहे मी सगळं सोडते. मी ते गाणं पोस्टपोन केलं, ते गाणं इव्हेंच्युअली कॅन्सलच झालं, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझा खूप मोठा प्रोजेक्ट जाईल यामुळे हातून. तर हे म्हणजे स्वप्नही बघितलं नव्हतं, मागितलंही नव्हतं. मी जस व्यक्त केलं होतंच मनातल्या मनात स्वतःलाच. दॅट्स यार एकदा मला न्यूझीलंडला जायचं, एकदा मला स्वित्झर्लंडला जायचं, अशी इच्छा होती यार ती. जाता आता प्रेक्षकांना काय सांगते, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण गुलदस्ताच ठेवूया माझ्यामध्ये, एवढ्या लवकर रिव्हील नको करूया. पण मला सांग उद्याचं काय प्लॅनिंग वगैरे आहे, कुठे भेटणार होत, काय भेटणार होत, त्या सांग प्लीज आणि लपवू नकोस. उद्या नाही पण कदाचित आठवड्याभराने नक्कीच भेटू शकतो. बोलली नाही नाही शांत नाही बसणार आहे. मला नाही बसायचं पूजा शांत. मी नेहमीच सांगते सगळ्यांना, माझ्या मित्रांना मैत्रिणींना पण सांगते, आणि माझे मित्र मैत्रिणी आत्ता येऊन मला म्हणतात की सायली काही वर्षांपूर्वी तू हे म्हणाली होतीस की एकही दिवस मला माझ्या आयुष्यात असा नकोय की जेव्हा मी काम करत नाही, आणि जे आज तुझ्या आयुष्यात होतं त्यात आज तू. आणि हेच मला हवं आहे. जाता जाता मी एवढंच सांगेन की प्लॅनेट मराठीसारखी एक खूप छान प्रोडक्शन कंपनी आहे, अक्षय बर्दापूरकर, गायत्री चित्रे, सौम्या मिळेकर, त्याच्यानंतर गोल्डन रेशो फिल्म्स, हे लोक ही फिल्म प्रेझेंट आणि प्रोड्यूस करत आहेत केली आहे. मिलिंद लेलेंचं दिग्दर्शन आहे, ऐदला बालकर सरांचं लिखाण आहे, अमिताभ बच्चन आहेत, विक्रम गोखले आहेत. ए बी आणि सी डी आपल्याला लहानपणापासून ए बी सी डी शिकवलं जातं, त्याच्यामुळे फार कष्टाने नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जाऊ शकता यार या सिनेमाला. आणि तुमच्यासाठी तुम्हाला फार विचार, तुम्ही सिनेमा बघताना तुम्हाला असं वाटणार नाही की हा सिनेमा काहीतरी देतो आहे किंवा प्रत्येक वेळी एखाद्या सिनेमातून एखादा संदेश दिला जातो, असा हा सिनेमा नाही आहे. पण डेफिनेटली तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होतील काही गोष्टी, आणि ते काइंड ऑफ काय म्हणू आपण, एखादा पदार्थ असा असतो की आत्ता आपल्याला त्याची चव कळत नाही, नंतर त्याची चव जिभेवर रिंगाळत राहते, तसा हा सिनेमा आहे.
तो बघायला विसरू नका 13 मार्चला एबी आणि सीडी. वृद्धत्व हे फार क्रूर थट्टा करतो माणसाची. चंदू मी आलोय.